शहरासह ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान लाभलेले दिवा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ब्लॉक अध्यक्ष जागा हो दिवेकरचे सर्वसर्वा विजयनंत भोईर व त्यांचे समर्थक प्रकाश पाटील यांनी राष्ट्रवादीला देधक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते भाजपवासी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि कर्तृत्वाने प्रेरित होऊन भाजपमध्ये दाखल झाले. पक्षाच्या माध्यमातून विकासाला प्राधान्य देऊ असा निर्धार विजय भोईर यांनी केला आहे. दिवा पूर्वेकडील अवधूत हॉलमध्ये शानदार सोहळ्यात भोईर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. दिवा परिसरात अनेक समस्या असून हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचीच साथ गरजेची ठरणार असल्याचे भोईर यांनी पक्ष प्रवेशानंतर मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी ठाणे जिल्हा भाजप अध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे वरिष्ठ कार्यकर्ता व नगरसेवक संजय वाघुले, ठाणे युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील, दिवा शिळ अध्यक्ष आदेश भगत, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, रोशन भगत, दिलीप भोईर, निलेश पाटील, नरेश पवार, गोवर्धन भगत, अशोक पाटील, महिला मोर्चा उपाध्यक्ष अर्चना पाटील, उत्तर भारतीय ठाणे जिल्हा महासचिव पंकज सिंह यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.